जयशिवराय आजच्या साहेब केसरी स्पर्धेसाठी उपस्थित असणारे देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आदरणीय विठ्ठल शेठ मणियार, भोसरीचे प्रथम आमदार बिलाजी लांडे पाटील, हिरमानंदा सातकर, देवदत्तजी निकम, सगळेच व्यासपीठावरचे मान्यवर, कारण वेळेची मर्यादा आहे, घाटात कधी खोळंबा करायचा नाही एवढं कळतंय, त्यामुळे व्यासपीठावरील सगळेच मान्यवर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अत्यंत देखणं नियोजन ज्यांनी केलं आणि डोळ्याचं पारणं फिटावं अशी ही साहेब केसरी स्पर्धा आयोजित केली. ते आमचे मित्र सुधीर भाऊ मुंगसे, सोमनाथ भाऊ मुंगसे आणि आपण सगळे बैलगाडा मालक, शौकीन, अनाउन्सर मंडळी, पत्रकार बांधव, आपण सगळेजण. खरं तर 2019 लोकसभा निवडणुकीत आपण सगळ्यांनी जीव तोडून गाडा सुरू झाला पाहिजे हा हट्ट धरला होता. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं लोकसभेत निवडून गेल्यानंतर परिस्थिती अशी होती का लोकसभेत बोलायला उभं राहिलो की बाकीचे खासदार थट्टीने विचारायचे गाड्याविषयी बोलणार का शिवाजी महाराजांविषयी बोलणार. पण बैलगाडा शर्यत ही केवळ परंपरा नाही, बैलगाडा शर्यत हा आमचा श्वास आहे, बैलगाडा शर्यत हे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारं साधन आहे, बैलगाडा शर्यत हे देशी गोवंशाचं रक्षण आहे. आणि ही भूमिका मांडत असताना या पाठीमाग संपूर्ण मार्गदर्शन कोणाचं होतं तर ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं होतं. आणि त्यामुळं आज जेव्हा साहेब घाटात आले तेव्हा भावना अशी आहे का पायरीचा दगड असतोय, गाभाऱ्यातल्या देवाची मूर्ती ज्या दगडापासून बनते त्या दगडाची आणि पायरीच्या दगडाची जातकुळी एक असती, पण अनेकदा समोरचा नंदी देवाला बाहेरपर्यंत येऊ देत नाही. मला वाटतं या बैलगाडा शर्यतीच्या निमित्तानं आदरणीय भगवंत जेव्हा स्वतः भेटीला येतो तसा आनंद हा आपल्या सगळ्यांना साहेब आज बैलगाडा घाटात आल्यामुळे झालाय. साहेबांना एवढीच विनंती आहे, म्हणजे साहेब आमचे मधुअण्णा खाली बसलेत, आजही आमचा मधुअण्णा जेव्हा घोडी धरतो, दोन्ही हात सोडून आमचा मधुअण्णा घोडी धरतो तेव्हा अख्खा महाराष्ट्र आमच्या मधुअण्णाचं कौतुक करतो. अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या माध्यमातून जो लढा संपूर्ण बैलगाडा मालकांनी शौकीनांनी दिला तो अवर्णनीय आहे. पण ज्या पद्धतीनं आता स्पेनची अर्थव्यवस्था बुल फाईट अँड बुल स्पॅनिश बुल रेस वर होती तशा पद्धतीनं जागतिक पर्यटनाचं साधन आपली बैलगाडा शर्यत झाली पाहिजे. बैलगाडा शर्यत केवळ नाद न राहता संपूर्ण जगाचं लक्ष वेधणारी स्पर्धा झाली पाहिजे यासाठी आदरणीय साहेबांनी मार्गदर्शन करावं. कारण इथून पुढचा काळ तुमचा आमचा अजून लढा बाकी आहे, कांद्याच्या निर्यातीचा प्रश्न आहे, दुधाला भाव नाहीये, आणि या पुढच्या काळामध्ये सध्या सरकार कसं चाललंय, बैल कंचा बी आणा, कंच्याबी बैलाची कंच्याबी बैलाशी जुडी जुळवा पण बारी बसवण्याचा प्रयत्न करा असं सध्याचं सरकार चाललंय. आणि तरी सुद्धा शेतकऱ्यांचं भलं होत नाही तोपर्यंत बारी काय नंबरात बसली असं आपण म्हणणार नाही. आणि त्यामुळे या पुढच्या संघर्षासाठी सुद्धा आपण सर्वांनी तयार राहावं अशी आपण सर्वांना विनंती करतो. पुन्हा एकदा मुंगसे बंधूंचं मनापासून कौतुक करतो आणि आदरणीय साहेबांचं मनापासून आभार मानतो आमच्या शेतकऱ्यांच्या आनंदात सहभागी झाल्याबद्दल. सुधीर भाऊ मुंगसेंचं मनापासून आभार, धन्यवाद, जय शिवराय. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.